नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण झणझणीत आणि तर्रीदार अशी कटाची आमटी बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कटाची आमटी बनवण्यासाठी मी घेतलंय खोबरं, थोडीशी कोथिंबीर, लसूण, आलं आणि हा मी गॅसवर कांदा भाजून घेतलेला आहे. हे मी सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मिक्सरला हा मसाला बारीक करून घेतलेला आहे. टोप आपला गरम झाला आहे, आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. एक चमचा भरून मी तेल घातलंय मोठा. त्याच्यामध्ये मी टाकते जिरे, जिरे भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते हा गरम मसाला. हे व्यवस्थित भाजून घेऊया आपण. त्याच्यामध्ये आपण टाकूया आता लाल तिखट, आवडीनुसार लाल तिखट टाका. तेलामध्ये टाकते म्हणजे कट चांगला येतो, म्हणून मी तेलामध्ये हे भाजून घेते. थोडीशी हळद, आणि हा मिक्सरला वाटलेला मसाला. हे व्यवस्थित आपण चांगलं भाजून घेऊया. हे डाळ शिजवलेलं येळवण्याचं पाणी आहे डाळीचं, तर हे आपण आता शेकेमध्ये टाकणार आहे. शेक बनवणार आहे कटाची आमटी. मसाला सर्व आपला व्यवस्थित आता हा भाजून झालेला आहे, तर आपण आता हे डाळीमधलं पाणी आहे येळवण्याचं ते टाकूया. तर पाणी याच्यामध्ये घालायचं असेल तर गरमच करून घालायचं, कारण गरम पाणी घातल्यामुळे कट चांगला येतो. तर मी थोडं याच्यामध्ये गरम पाणी करून थोडंसं घालणार आहे. आता आपण ह्याला एक उकळी आणूया. ह्याच्यामध्ये मी थोडं अजून पाणी घालते, गरम करून घेतलेलं आहे मी हे पाणी. आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आपल्या येळवण्याच्या आमटीला तर उकळी आलेली आहे, तर आपण आता ही एकदम बारीक गॅसवर 5 मिनटं असंच शिजवत ठेवूया उकळी आणीत, कारण म्हणजे कट चांगला येतो बारीक गॅसवर असंच ठेवल्यामुळे. पाच मिनटं झालेले आहेत, तर आता आपण गॅस बंद करूया. कट पण एकदम छान आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर. झणझणीत आणि तर्रीदार अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.